नमस्कार नमस्कार सगळ्यांना। तर आज पहिली आंघोळ आणि उद्या चला दिवाळी आणि दीपावलीच्या सगळे आपल्या भावा बहिणींना हार्दिक हार्दिक लाख लाख शुभेच्छा। तर आज म्हणजे बघा आता सकाळपासून उद्या दिवाळी असल्यामुळं मेहंदीचा कार्यक्रम चाललेला आहे। तर लेकी पिल्लूच्या हातावर काढायची चाललेली आहे मेहंदी। पूर्वाच्या हातावर काढलेली बघा कुठे दाखवर पळ तर हातच गज भरून काढली मेहंदी रे इकडून इकडून रात्र पुसून टाकली मी लगेच संध्याकाळच्या झोपते पार गुंगते ना आणि मग मेहंदी काढायचं म्हणलं की असं असं करतात आणि मला बी नाही टाइम ना संध्याकाळी मेहंदी काढाय त्याच्यामुळं मग तशाच राहते मग मेहंद्या काढायच्या म्हणून चाललंय गडबड। तर बघू असं परत एक राहत गडबड पिलो आपी मस्त पैकी मेहंदी काढलेली शिवान्या बघून तुझ्या हातावरली मेहंदी हा काय म्हणती बघू पिल्लूच्या हातावर मेहंदी काढायची चाललेली आहे एकदम भारी नक्षीकाम अडाणी बाईच नक्षीकाम आहे ती पिया मी अडाणी आहे मग कशी आहे मध्यम मध्यम तरी किती मध्यम एवढी पण नाही मध्यम तू किती वेळा आहे मी आठवीला आठवीला तुला मेहंदी काढा येते का नाही अजून हा मी किती शिकली मग अडाणी कोण अशा कस फूल भारी झालंय लय शिवण्या शिवण्याची दन कोण दिवाळी चालली बाबा फटाकडन फिटाकडन टिकले आणि फिकले आणि अख्खा बॉक्स गज भरून आणला होता तो सारा संपिवलाय गाळच नाही उठले बसून ठॉय 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 निसत भजन झालं अजून मोठाले फटाकडे आणायचे आहात पुसलं का सकाळ उठले की हिकडून एक वाजवत आहे ठाय हिकडून एक ठाय काहीच कळत नव्हतं कोण वाजवतय काय आई हे दिवाळी सुनो जी घरवाली पप्पा मी एक ठेवलेला फटाकडा हिनीच वाजून टाकला असं होय दिवाळीच्या आमच्या सगळ्या भावा बहिणींना हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा बघू तुम्ही ती कसली काढली तुझ्या आता वाळली का खायला मस्त काढली बघून इकडून असतात कर बरं ही इकडून अरे 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 बारी काढली बारी फार इथपर्यंत काढलेला का शिवानी दोन्ही बी हातावर काढली बाई आता काय बरं आता दिवाळीच झाली म्हणायचं
म्हणजे काय तुमच्या मनाने काय काय गोष्ट फिरत लावली तर काय आम्ही घेत हा मी कुठं म्हणलंय तसं म्हणायचं काय मी कुठं म्हणलंय का तसं आम्ही असं करू काय ती काहीतरी आहे ना दिन दिन दिवाळी गाय मावशी वावळी गाय कोणाच्या लक्ष्मीमनाच्या लक्ष्मीमन कोणाचा काय रे पुढं ती एक दुसरं एक लय भारी होत काय लाल्या मासा गावलाय लाल्या मासा काहीतरी होत गड्या गिडा पिडा जाऊ द्या बळीच राजे येऊन द्या जाऊन म्हणायचं ती पहिल्याने लय मला येत होत बरं का ते संध्याकाळच्या टायमिंगला म्हणजे गायापाशी जायचं दिवा लावायचा तिला गात चारायचा म्हणजे भाकरीचा किंवा कशाचा चपातीचा आणि तिच्या पुढं दिवा घेऊन असं वळीत ती गाणी म्हणायची गाय गायला पहिलं लय मस्त वाटायचं असं पण आता काय कोणी काय म्हणित नाही काय नाही जरा दोन दिवस झालं फटकलंय बाबा गेला पाऊस आणि काय आता बरं वाटलं जरा पाऊस उघडल्यानंतर ऊन कडक पडलेलं आहे आता आणि हा बाळ काय गेलं आता सर पण काय सांगता येत नाही तसं बाबा फिरलं पावसाचं वातावरण म्हणजे फिरतंय लगेच तो मी चांगला सावलेला झोपला आता मस्त बैगी खाऊन पिऊन आरामात बरीच मेहंदी लांबवर काढायची चालली काय बघा की जमते का बघा की अजून कशी बारी काढली पाहिजे इतकी बारी मेहंदी का ट्रेनिंग घेतलं होतं काय मेहंदीच हो तुम्हीच दिलं होत ना तुम्हीच दिलं होत असं का हा मीच क्लासला लावलं होतं का काय मला काय आठवत नाही तुला क्लासला लावलेली मी कुठे शिकली मग म्हणजे तुम्ही शिकवली तिला मेहंदी होय आता आपण लय बारी बारी मेहंदी काढत होतो बरं का पण चला म्हणलं आता आपण बंद केलेले अमेरिकेत त्यांचा नंबर आला होता मेहंदी बायकोला अमेरिकेच्या जेवढ्या धुलवण होत्या ते त्यांच्याकडेच मेहंदी काढा येत होत्या तुमच्या दाजींकडे आता बंद केलाय ना ते बिझनेस आपण चला मग आता म्हणलं तुमच्या पुरम तायला काही येत नाही म्हणलं शिकू मग मग ती उघडच्या ऑर्डर येत होत्या पण तुझा पप्पा घेत नव्हतं कटाळून काय मी तरी बायकोला शिकून टाकलं मग आता बायको मेहंदी काढते तुमचा पप्पा म्हणजे नाद नाही करायचा मग अख्ख्या बाहेरच्या देशात पप्पाचा नंबर होता मागून का पडून शूटून शूटून पाहिला कसा का होय ना पण होताच ना त्याला बी लागत नशीब नंबरला अहो मेहंदी बघा माझी मग तिथं बात आहे ना तुम्ही आता मेहंदीच बघितली घ्या वाढू द्या आवडली का Thank you.
त्याला एवढं गोल काढ तर एक रेल जायची डायरी काशी एक मोठा टिपका दिला असता इथं असा गोल बाद झाली बसावं तुमच्या सारख्या हुशार माणसाच्या नादी लागल्यावर आमची वाट लागायची हिला बी तरी एवढी जमत नाही लय उशीर लावते मी काय पाच मिनिटात लगेच तयार एवढं गुळगुळ असत काय तास आणि दोन तास मी दिला होय आप शिव किलो आम्ही अडाणी माणसं आम्ही जग जाहीर केलंय आम्ही अडाणी आहे तर म्हणलं कनाय तुम्ही मला म्हणले असते तर मी काढले असते कवाच बाकीच्या कामाला मोकळे झाले असते वाळली बी असते मी इतके वाळ आम्ही अडाणी माणसं तुझ्या पप्पाचा कुठं नाद करायचा मी दि म्हणजे आपले कसं आहे बाय हात का खेळे हो का आम्हाला नाही येत पण आम्ही आपलं दिवाळीच काय म्हणतात का नाही दिवाळीचा नाट काढतोय असं का तुम्ही मला म्हणलं असते मी बरोबर नाट काढला असता ना मी ती काढून त्याला काय मोठा टिकला दिला असता एक एवढं खेळत बसायला कोणाला सवडे हो छान छान बोल ना कशी मेहंदी काढली मी काढू का मेहंदी मी होय काढू का मेहंदी तुम्ही हा पुढच्या वर्षी तुमच्याच हातात कॉन्ट्रॅक्ट देणार नाही नाही हे आताच काढतो आता अजून तुझे एक हात शिल्लक आहे ना मोकळा पुरीचे काढले आता माझ्या काढली मी दिसते का थर थळी काढी लग ये खात राहिले ना तुझा ठेवलाय अरे सगळ्यात भारी मी दि माहिती का तुला तुम्हाला बी काढता येत नाही बिंदकुळीवाने झालं का कुठे बिंडकुळी पांघारली बिंडकुळी पांघारल्या अरे सरळ सरळ हाताव मेहंदी यायची बर का हाताव कोण पिळायचा सगळ्यात सोप सांगतो मेहंदी काढायचं सगळ्यात सोप म्हणजे मेहंदी ना हाताव घ्यायची आणि दोन्ही हाताला असं गोळसायचं बर का सगळी मेहंदी नुसता कांगवा फिरवायचा त्याच्यावर बघ सगळे अख्खे मस्त बघ रेषे त्याच्यावर डिझाईन एक नंबर बारी बर ती जाऊ मेस्सी किलो म्हणल्या मला काय कळतो मला माहिती घेत ही मेस्सी किलो आहे तुला असं करायचं तसं करायचं तुम्ही शिकवलं मला बर तुम्हाला अचाग येतो का करायला अचाग का त्यात काय लय आवड आहे अचाग करायला पुसायचा आणि ग लिहायचा काय त्यात एवढी विषयी तो लय फुगू नको मोकार मी ती काढती मी शिकलोय तुला
काशी मेहंदी काढायची शिकून घे. कोणच्या कामात अडाणी नाही राहायचं, कळलं का? तुझ्या बापान शिकवलं असं म्हण की. तुझा बाप हुशार आहे ना, तस नंबर काढायचा. तुझ्या पप्पाला कसं आके ह्याच्यात नंबर निघालेला आहे. उगच आपलं नाव आहे का? उग आपण आता सांगत नाही म्हणून जाऊ दे, विषय सोडून द्या. कशाला काढायची मकर? फार तोंड तोंड झालं ना, खोय 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 चाललंय का नाही. मेहंदी है मेहंदी वाली असं कर, कस करू बोट होत नाही काय करायचं. काय बाई आवडच गणित आहे ग, अग काय लावलंय ग तुम्ही? असतो वाकड तिकड जर शिवपुरा झाला ना माझ्याकडं नाही बर का मेहंदीचा. गिटोळ्या व्हायला लागल्या. अग असं कर, तू वाकड्या बोटाची कशी करते बघितली. मग मी तीनच बोट रंगवीन, बाकीची कशी ठेवीन? भाऊ बहिणीनं मेहंदी कशी काढली बघा. चकास डिझाईन शिकायची असली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुनम तुपे मी शिकवले नाही, मी शिकवलेलं ना, मी शिकवत नाही, मी डायरेक्ट ट्रेंड दाखवती टेलर. बघा भावानं बनून आपलं मेहंदीचं कसं काय आपण शिकलेलो आणि तुमच्या पुनमताईला शिकवली बरं का? सध्याच्याला आपण नाही काढत मेहंदी, रिटायर झाले तरी तुमचं आता माझी चालू नटावती ना पुरी. म्हणजे उद्या कशा दिसल्या पाहिजे त्या हिरोनीवाने? तुमच्या बाच्या कशा हिरोनीवाने दिसल्या पाहिजेत उद्या? मधल्या पोटात अग ती मेहंदी पांगती आणि तू आहे ना हात असा वाकडा केला ना की मग ती येत या. अगे गिटोळ्या पडायला लागल्या हल नगो. तर दाखव आता कशी झाली मेहंदी. तर बघू पिलूची मेहंदी मस्त पैकी अशी असं दाखव की मागणी मागणी अस. आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.
बेल आयकॉन ची घंटी दाबायला विसरू नका।